नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जो पद्मश्री श्री सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्रज्ञाने जो आपण ऊस लावला, मुख्य पीक ऊस लावलाय, त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण चवळी घेतलेली आहे. त्या चवळीच्या फुलावरती भयंकर प्रमाणात मधमाशा आल्यात. तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता, खूप मधमाशा आल्यात. उत्कृष्ट पराग सिंचनाचं काम जोरात चाललंय. परागकणाचं पराग सिंचन इकडून तिकडे तिकडून इकडे काम चाललंय मधमाशांचं. आणि हा या मधमाशा इतक्या प्रमाणात पूर्वी कधी येत नव्हत्या आमच्या शेतामध्ये. गेली 3-4 वर्ष झालं आपण झिरो बजेट किंवा SPNF पद्मश्री श्री सुभाष पाळेकर शेती करत आहोत, तेव्हापासून या मधमाशा भयंकर प्रमाणात येत आहेत. खूप आनंद होतोय हे पाहताना सांगताना. आपण एक निसर्ग रक्षणाचं कामच करतोय याच्यातून. खूप अशा ह्या मधमाशा आहेत. ही जी चवळीच्या जे फुलं आले चवळीला, त्या फुलावरती ह्या मधमाशा मध खायचं काम करतायत. त्याच्यासोबतच पराग सिंचनाचंही काम करतायत. पराग कण इकडून तिकडे घेऊन जात आहेत. खूप सुंदर असं हे दृश्य आहे. खूप भयंकर अशा या मधमाशा आल्यात. खूप मधमाशा इकडे उडतात. जे दिसत आहे तुम्हाला ते सर्व मधमाशाच उडतात इकडून तिकडे तिकडून तिकडे. इकडे आपला हा खपली गहू. इकडे आपण हा ताक केलाय, तागाचं बियाण्यासाठी ताक केलेला आहे. इथे सुद्धा आहेत मधमाशा. फुलपाखरे आलेत, छान बागडतायत, खेळतायत फुलपाखर. छोटी छोटी सुंदर सुंदर फुलपाखरे. हा फक्त आणि फक्त घनजीवामृत जीवामृतचाच चमत्कार आहे. नैसर्गिक शेतीचाच चमत्कार आहे. याचा अभ्यास प्रत्येक शेतकऱ्याने करून प्रत्येकानेच नैसर्गिक शेती प्रत्येक शेतकऱ्याने नैसर्गिक शेती केली पाहिजे. जीवामृताचा वापर केला पाहिजे. छोटस फुलपाखरू ते सुद्धा मध खाण्यासाठी आलेलं आहे, खात आहे ते. माशाचं मोहळ लागतं त्या पद्धतीने इतका मासे, भयंकर मासे आहेत इथे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन नक्कीच दाबा. धन्यवाद.